रामपुरम लांडापूर येथील जगदंबा देवी मंदिरात वर्ष परंपरेनुसार या वर्षी सुद्धा नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. नवरात्री निमित्त सलग 9 दिवस विविध धार्मिक उपक्रम राबवून अष्टमीच्या दिवशी होम हवन कार्यक्रमानंतर नवरात्री उत्सवाची सांगता करण्यात आली आहे. लांडापूर येथे जागरूक जगदंबा देवीचे मंदिर असून नवसाला पावणारी देवी म्हणून जगदंबा देवीची सर्व दूर ख्याती असल्याने दूर दूरवरचे भाविक भक्त दर्शनासाठी दाखल होतात. दरम्यान नवरात्री निमित्त मंदिर स्थळी भजन कीर्तन पारायण आदी कार्यक्रम दैनंदिन रित्या संपन्न झाले. तर नवरात्री निमित्ताने आयोजित कार्यक्रमाप्रसंगी यशस्वी करण्यासाठी मंदिराचे पुजारी नरेंद्र जोशी महाराज यांच्या व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतल्याचे दिसून आले. एमसी न्यूज कॅप्टन सुनील दहिवर्षन लांडापूर. श्री जगदंबा माता संस्थान लांडापूर हे कुलदेव पूर्ण गावातील लांडापूर येथील सर्व इतर गावातील बाहेर गावातील मंडळी यांचं सर्वांचं एकत्रित कुलदैवत आहे. आमच्या इथं सर्व गावून एकाच देवीचं म्हणजे प्राचीन जुनं मंदिर आहे. हे मंदिर म्हणजे लांडापूरच्या पांडव स्थानाच्या म्हणजे नदीच्या पांडव नदीच्या स्थिरा काठावर मंदिर आहे आणि इथं असंख्य भाविक भक्त मंडळी बाहेर गावात मंडळी इथं दर्शनाला येते. आश्विशुद्ध प्रतिपदेला इथं नवरात्राचा हे राहते. 9-10 दिवस आमचे हवन अष्टमीला हवन वगैरे होतात आणि दशमीला महापूजा होते. त्याच्यानंतर महाशुद्ध पौर्णिमेला दांडी पौर्णिमेचा मोठा एक भंडारा इथं आयोजित केला जातो आणि इथं या भक्तांचा म्हणजे असं एक कुलदैवत दैवत आहे की लांबलांबची मंडळी बाहेर पंचकोशातील मंडळी इथं लांबून इथं दर्शनाला येतात आणि पूर्ण गावातील मंडळी सुद्धा सायंकाळी सकाळ संध्याकाळला आरतीला सर्व पूर्ण गाव आमचं ग्रामीण भाग आमचं इथं खेड्यातील पंच उपस्थित राहतात म्हणजे आरतीला. तसंच या लांडापूरचं देवीचं महत्व म्हणजे असं महत्वाचं आहे की पांडवाच्या हातून त्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. त्याच्यामुळे श्रद्धाळू भाविक भक्त म्हणजे लांबून इथं दर्शनाला येतात आणि त्याच्यानंतर दुधाचा देवी बाबतचा एक चालू आहे आणि अखंड नामस्मरण होत राहते. हरिकीर्तन म्हणजे भक्त वट इथं मंदिरामध्ये उपस्थित राहतात आणि या प्रकार नाना प्रकारची इथं आता सुविधा झालेली आहे. विश्वस्त मंडळ आहे इथं.